पारवा तालुक्यातील वीजखेडे येथे सायंकाळी विद्युत शॉर्ट सर्किट झाल्यामुळं शेतातील ठिबक नळ्या आणि पाईप जळून खाक झाले असून यात सुमारे दोन लाखांचं आहे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रवींद्र दौलतराव पाटील राहणार वीजखेडे यांच्या शिरसोदे शिवारात असलेल्या शेतामध्ये विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आगीच्या ठिणग्या पडल्या आणि शेतातील ठिबक सिंचनाच्या नळावर पडल्याने त्यात टेम्पो कंपनीच्या ठिबक नळ्या आणि सुप्रीम कंपनीचे ऐंशी पाईप होते यात सुमारे दोन लाखाचे ठिबक संच जागेवरच जळून खाक झाले आहेत तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे विहिरींना पाणी नसल्याकारणाने त्यांनी आपल्या सहा बिगे शेतातील सर्व ठिबक एका ठिकाणी गोळा करून ठेवले होते त्यामुळे विद्युत विभागाच्या दुर्लक्षानेच ही आग लागली आहे असं या शेतकऱ्याने सांगितलं याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे